दर्शकों नमस्कार, मैं निषाद लांजा और आकाश न्यूज में आपका हार्दिक स्वागत करता हूँ। लाखांदूर में विधानसभा अध्यक्ष नाना पटोले का जोरदार स्वागत। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ने नाना पटोले का लाखांदूर आगमन होते ही उनका जोरदार स्वागत करने हजारों की भीड़ उमड़ पड़ी। गुरुवार 12 दिसंबर को विधानसभा अध्यक्ष ने नाना पटोले का लाखांदूर में आगमन होते ही पंचायत समिति से स्वागत का सिलसिला शुरू हुआ। नगर पंचायत गठ नेता रामचंद्र राउत के निवास के सामने जोरदार पटाखों की आतिशबाजी करके श्री नाना पटोले का स्वागत किया गया। लाखांदूर टी पॉइंट पर उपस्थित महिला कार्यकर्ताओं ने श्री नाना पटोले की आरती उतारी। जिला परिषद अध्यक्ष रमेश डुमरे के नेतृत्व में कांग्रेस पदाधिकारियों ने जोरदार स्वागत किया। इस अवसर पर डीजी तथा संदल के दोनों पर युवा कार्यकर्ता धूम मचाते हुए दिखे। नगर पंचायत के सामने लाखांदूर के नगराध्यक्ष सौ भारती द्यूटे ने स्वागत किया। टी पॉइंट से श्री नाना पटोले कार्यकर्ताओं के साथ पैदल चलकर रास्ते की दोनों ओर खड़े महिला पुरुषों का अभिवादन स्वीकारते हुए गांधी चौक पहुंचे। गांधी चौक में सबसे पहले गांधी प्रतिमा को फूल माला चढ़ाकर जिला परिषद हाईस्कूल में विधानसभा अध्यक्ष नाना पटोले पहुंचे। जिला परिषद हाईस्कूल में सबसे पहले नवनिर्मित क्लासरूम का लोकार्पण किया गया। जिला परिषद हाईस्कूल के छात्राओं ने सुमधुर स्वागत गीत से अतिथियों का स्वागत किया। इस अवसर पर कांग्रेस की ओर से श्री नाना पटोले का भव्य सत्कार भी किया गया। विविध संगठन तथा पदाधिकारियों ने नाना पटोले का सत्कार किया। आइए देखते हैं आकाश न्यूज की खास खबर। गरीबाला आता पैसे नाही कमी, त्याला उपचारच होत नाही, माणसं मरतात। आता आपण सरकारी दवाखाने, कारण की सरकारची जबाबदारी आहे। आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलं की जसं अन्न वस्त्र निवारा आहे मूलभूत अधिकार आहे, तसंच आरोग्य आणि शिक्षण हेही मूलभूत अधिकार आहे। आणि म्हणून आता आरोग्यापासूनच आपण याला चांगली सुरुवात या ठिकाणी करू। आणि मला विश्वास आहे की थोड्या दिवसामध्ये, मी तर परवा कलेक्टर आणि एसपी आणि सीओ रमेश भाऊ होते मीटिंग मध्ये अध्यक्ष या नात्यानं, सांगितलं की मला दवाखाने बरोबर मिळाले नाही, डॉक्टर बरोबर त्या पेशंटचा इलाज करत नाही, तर मी तुमच्यावर कारवाई करेल। कारण की त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, एक तर त्याची डिग्री तुम्ही रद्द करा, नाही तर तुमची नोकरी मी काढून द्या। तर आमच्या लाखांदूर तालुक्यामध्ये अनेक मुलं मुली इतिहास घडवू शकतात, आणि त्या पद्धतीची व्यवस्था आता आपण निर्माण केली पाहिजे। जे हुशार असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सदस्य इथं आहेत, त्यांना सांगेल की आता तुम्ही हुशार मुला मुलींसाठी योजना आता जिल्हा परिषदेची काय आहे। आपल्याला अनेक बाबासाहेब आंबेडकर निर्माण करता येईल, अनेक इंदिरा गांधी आपल्याला निर्माण करता येईल, आणि त्या पद्धतीची भूमिका आता जिल्हा परिषदने, आम्ही राज्य सरकारलाही सांगतो की नुसतं राष्ट्रीय स्मारक करून चालणार नाही, अनेक पुढच्या काळामध्ये आपल्याला नेतृत्व करणारी व्यवस्था निर्माण करायचा, गरीबांचा, शेतकऱ्याचा, शेतमजुरांचा मुलगा मुलगी याला संधी कशी देता येईल, या पद्धतीची व्यवस्था आपल्याला आता निर्माण करायची आहे। तुमच्या आशीर्वादानं तुमचा पोरगा भाऊ बाहेर निघाला, आणि आता राज्याला न्याय देण्याची व्यवस्था निर्माण करण्याची ताकद तुमच्या या मतदानाच्या रूपानं झाली। आणि म्हणून आता अशा वेळेस गावातल्या प्रत्येक कामामध्ये राजकारण बाजूला सर, आता इतके वर्ष राजकारण झालं, आता राजकारण बाजूला सारून आणि सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन, कारण की आता माझी जबाबदारी कशी आहे, विरोधी पक्षाचा माणूस असेल, आपण पाहिलं असेल परवा की विरोधी पक्षाचे जे नेते आहेत फडणवीस ते एका बाजूला बसले आणि मुख्यमंत्री एका बाजूला माझ्या, मी मधा। आता मला माझी जबाबदारी या दोघांना मिळून पुढे न्यायचं आणि या राज्याच्या जनता जनार्दनाला न्याय द्यायचा, ही माझी आता राज्यामध्ये जबाबदारी आहे। आणि म्हणून आता गावातही आपण तीच भूमिका घ्यायची की एकदा आपण सगळेजण मिळून ज्याला काय राजकारण करायचं करू द्या, आणि असा जो चांगलं काम होत असेल ना त्याला काडी करतो तर त्याचा कायमच काडी करून टाका तुम्ही, म्हणजे नेतागिरी विसरून जायचो गावात, त्याची दुकानदारी तुम्ही लंबी करू शकता। कारण लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हेच मोठे असतात, आणि जनता जनार्दनाला सगळ्यात मोठी ताकद असते हे आपल्या साकोली लाखांदूर विधानसभेनं पुन्हा दाखवून दिलेली आहे। हमारे आकाश न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं। धन्यवाद।